नमस्कार श्रोते हो, मराठी भक्ती परिवारात आपल्या सर्वांचे स्वागत आहे। श्रोते हो, माग कृष्ण प्रतिपदा या तिथेस गुरु प्रतिपदा असे म्हणतात। या वर्षी श्री गुरु प्रतिपदा 17 फेब्रुवारी गुरुवारी साजरी होणार आहे। श्रोते हो, दत्त महाराज नुसते नामस्मरणाने प्रसन्न होणारी देवता, भक्तांच्या एकाच हाकेला धावणारी माऊली श्रीपाद श्री वल्लभ हे दत्तप्रभूंचे दुसरे अवतार, श्री नृसिंह सरस्वती हे दत्तप्रभूंचे तिसरे आणि श्रीपाद श्री वल्लभ यांचे उत्तर अवतार आहेत। तेच पुढे अक्कलकोटचे स्वामी समर्थ म्हणून प्रसिद्ध पावले। श्रोते हो, श्री दत्तावतार भगवान श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी महाराजांनी याच गुरुप्रतिपदा या पावनतिथीला शैलगमन केले होते। गुरुप्रतिपदा या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळीवनात गुप्त झाले। निजगमनात जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या। ते लौकिक अर्थाने श्री शैल मल्लिकार्जुन येथे जाऊन अदृश्य झाले। दुर्मिळ योग म्हणजे त्यांनी आपला देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झालेले आहेत। श्रोते हो, श्री गुरुप्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे। याच पुण्यवान तिथीला अनेक उत्सव असतात। अशा सर्व सुयोगामुळे श्री गुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। अशी ही तिथी पुण्य असल्यामुळे या दिवशी गाणगापुरात भव्य दिव्य स्वरूपात मोठमोठे उत्सव साजरे होतात। याच दिवशी देशभरातील भक्त मोठ्या प्रमाणात गाणगापुरात येऊन श्रीचरणी अभिषेक, पूजा, नैवेद्य व पालखी सेवेत सहभागी होतात। श्रोते हो, अकोला जिल्ह्यातील लाडकारंजे या गावी अंबा भवानी व माधव यांच्या पोटी श्री नृसिंह सरस्वती यांनी जन्म घेतला। गुरुचरित्रात त्यांचे चरित्र वर्णन केले आहे। त्यांचे मूळ नाव शालग्रामदेव माधव काळे। जन्मताच त्यांनी ओमचा जप करू लागले। सर्वसामान्य मुलाप्रमाणे ते रडले नाहीत, त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले। तत्कालीन महान ज्योतिषांनी हा मुलगा साक्षात ईश्वर अवतार असल्याचे सांगितले। हा लौकिक मुलगा श्री हरीप्रमाणे सर्वजणांचे पाप दैन्य हरण करणारा होईल, म्हणून याचे नाव नरहरी असे ठेवावे असे त्यांनी सुचवले, म्हणून त्यांना नरहरी नावानेच ओळखले जाते। श्रोते हो, वयाच्या 7 वर्षापर्यंत स्वामी बोलत नसत। उपनयन संस्कारावेळी त्यांनी आई अंबा भवानीकडे वेदवाणीचा उच्चार करून दीक्षा मागितली, त्यानंतर ते बोलू लागले। वयाच्या 8व्या वर्षी माता पित्याचा आशीर्वाद घेऊन स्वामी बद्री केदारला गेले। वाटेत काशी मुक्कामी त्यांची गाठ कृष्ण सरस्वती या वृद्ध संन्यासाशी घडली। कृष्ण सरस्वतींनी नरहरीला व्रतपरंपरेप्रमाणे संन्यास दीक्षा दिली। उत्तरेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते दक्षिणेस प्रथम कारंजे येथे आले, माता पित्यांना भेटले। त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर, नाशिक, परळी वैजनाथ, औदुंबर, अमरापूर या गावी राहिले। अमरापूर हे गाव श्रीकृष्ण पंचगंगा संगमावर आहे। तेथे नृसिंह सरस्वती 12 वर्षे राहिले। त्यांच्या या गावच्या प्रदीर्घ निवासामुळे या गावाला नरसोबाची वाडी हे नावसुद्धा प्राप्त झाले। त्यानंतर गाणगापुरी ते 24 वर्षे राहिले। त्यावेळी वेदांचा बादशाह अल्लाउद्दीन याने त्यांची पूजा केली। श्रोते हो, गुरुप्रतिपदा या दिवशी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून अवतार कार्य संपवले होते। नृसिंह सरस्वती महाराजांनी कृष्ण तीरावरील श्री क्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य केले। आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले। अश्विन कृष्ण द्वादशी श्रीकृष्ण द्वादशी या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे प्रयाण केले। त्यांनी या 3 पादुकांना विशेष नावे आहेत, विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनवल्या आहेत याची माहिती कोणालाच नाही। यांना विशिष्ट असा आकार नाही, त्यामुळे त्या पादुकांना निर्गुण पादुका असे म्हणतात। या निर्गुण पादुकांना पाण्याचा स्पर्श कधीच होत नाही, त्याऐवजी केशर व अत्तराचे वरून लेपन केले जाते। त्या लंबगोल आकाराच्या पेटीमध्ये ठेवलेल्या असतात। श्रोते हो, विमल पादुका सोडून बाकी अन्य 2 पादुकांच्या नावांचे संदर्भ श्री गुरुचरित्रात आपल्याला पाहायला मिळतात। मनोहर पादुकांचे दर्शन व पूजन केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे। श्रोते हो,
औदुंबर येथे नृसिंह सरस्वती महाराजांनी एक चातुर्मास आपले अनुष्ठानात व्यतीत केला। त्यांच्या त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका असे म्हणत असावेत, परंतु या नावाचा उल्लेख श्री गुरुचरित्रात कोठेही केलेला नाही। विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, कोणताही मल दोष नसणाऱ्या पादुका। श्रोते हो, असे सांगितले जाते की लौकिक अर्थाने खूप प्रसिद्ध झाल्यामुळे आणि आपले अवतार कार्य पूर्ण झाल्यावर स्वामी श्री शैल येथे गेले। तेथे पाताळगंगेमध्ये जाऊन त्यांनी शिष्यांना पुष्पाचे आसन करायला सांगितले। शिष्यांनी एक मोठी बांबूची बुट्टी तयार केली, त्याला सर्व बाजूंनी कर्दळीच्या पानांनी लपेटले, त्यावर शेवंती मालती इत्यादी फुले पसरवून पुष्पासन तयार केले। त्या दिवशी गुरु कन्या राशीत होता, उत्तरायण सुरू होते, सूर्य कुंभ राशीत होता, माघवद्य प्रतिपदा होती आणि शुक्रवार होता। त्या दिवशी प्रातःसमयी श्री गुरु पुष्पासनावर बसले आणि पाताळगंगेतून कर्दळीवनाकडे निघाले। कर्दळीवनात पोहोचल्यावर आपण तेथे पोहोचल्याची खूण म्हणून त्यांनी प्रसाद पुष्पे पाठवतो असे त्यांनी शिष्यांना सांगितले। त्यानंतर स्वामी हळूहळू दिसेनासे झाले। स्वामी कर्दळीवनाकडे ज्या दिशेने गेले तेथून काही नावाडी आले। त्यांनी शिष्यांना सांगितले की आम्ही स्वामींना कर्दळीवनात जाताना पाहिले आणि त्यानंतरच ते गुप्त झाले। त्यांनी त्यावेळी तुम्हाला देण्यासाठी एक निरोप आमच्याकडे दिला आहे असे शिष्यांना सांगितले। तो निरोप असा आहे की आम्हास आज्ञापीठी मुनी आपण जातो कर्दळीवनी, सदा असो गाणगा भुवनी, ऐसे सांगा म्हणितले। श्रोते हो, महाराष्ट्रातील दत्त संप्रदायाचा प्रारंभ नृसिंह सरस्वतींच्या अवतार चरित्रातून झाला असे मानले जाते। नृसिंह सरस्वतींनी शिव विष्णू देवी गणेश आणि नृसिंह यांच्या उपासनेचा उपदेश देखील केला। त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात दत्त उपासना लोकप्रिय झाली। त्यांच्या निवासामुळे औदुंबर नरसोबाची वाडी गाणगापूर ही गावे दत्त संप्रदायकांची तीर्थक्षेत्रे बनली। महाराष्ट्रभूमीला भक्तीचा मुक्तीचा मार्ग दाखविणारा हा महापुरुष मराठी संस्कृतीच्या इतिहासात युगपुरुष म्हणून चिरंतर राहील। श्रोते हो, आपल्याला ही जी माहिती मी तुम्हाला सांगितली आहे ती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि ही माहितीसुद्धा आपल्या मित्रपरिवाराला नातलगांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही या गुरुप्रतिपदेविषयी सर्व माहिती प्राप्त होईल। भेटूया लवकरच सुंदर व्हिडिओमध्ये। धन्यवाद।